कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं पाणीपट्टीमध्ये पंधरा टक्के वाढ केली आहे पण गेले दोन महिने लॉकडाऊन मुळे संपूर्ण हॉटेल व्यवसाय ठप्प आहे भविष्यात किती काळ हॉटेल्स बंद राहतील हे अजूनही सांगता येत नाही त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेनं पाणीपट्टी दरवाढ मागं घ्यावी आणि सांडपाणी अधिभार रद्द करावा अशी मागणी कोल्हापूर हॉटेल मालक संघानं निवेदनाद्वारे केली आहे कोल्हापूर महापालिकेनं पाणीपट्टीमध्ये पंधरा टक्के दरवाढ केली आहे ही दरवाढ मागं घ्यावी अशी मागणी हॉटेल मालक संघानं आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून सर्व व्यवसायावर निर्बंध लादण्यात आले तर गेल्या दोन महिन्यापासून हॉटेल व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे भविष्यात किती काळ हॉटेल्स बंद राहतील हेही सांगता येत नाही हॉटेल व्यवसाय पूर्वपदावर येण्यास बराच कालावधी लागणार आहे गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले होते त्यावेळीही महापालिकेनं करात सवलत दिली नव्हती त्याचा अतिरिक्त भार व्यावसायिकांना सोसावा लागतोय अशा परिस्थितीत आता पाणीपट्टीमध्ये पंधरा टक्के वाढ केल्यानं हॉटेल व्यावसायिकांना मोठी आर्थिक झळ बसणार आहे त्यामुळं महापालिकेनं पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी तसंच सांडपाणी अधिभार रद्द करून हॉटेल व्यावसायिकांना दिलासा द्यावा अशी मागणी हॉटेल मालक संघानं केली आहे